good. जानते हो कि गांधी जी सरदेश चंद्र ही ऐसे ना आए ऐसे काम करते सेना जो अधिक शिक्षण के लिए से करते जो भर्ती से आवेदन करे से आवश्यकता की घोषणा करें अरे मैं करते जो भर्ती से आए भी कायम सर्वभाषी व्यक्ति ही कर रहे थे अभी आणि व्यक्तीची भरतीच्या प्रक्रियामध्ये असं होतंय आधार भरती आता हयात नाही पण ती ग्रहांची असताना त्यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्यक्ती प्रक्रिया केली होती ती पद्धत चालू केली आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्यानुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला जीआर आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण पाप त्यांनी करायचं आमच्या माथ्यावर फोडायचं आणि त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही आणि माझं तर मत आहे की आता मी तर आपल्याला सहीचा कागदच दिलेला आहे अप्रुव्हलच श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे मग आता माझा सवाल आहे की उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरुवात केली ते काँग्रेस आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का युवकांची दिशाभूल केल्याबद्दल स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज उघडं करावं लागेल आणि जनतेत जाऊन उघडं करावं लागेल CEN News देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर